नमस्कार शेतकरी बंधूंनो, मोरे ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुरीसाठी जी काही पहिली फवारणी आहे आणि दुसरी फवारणी आहे ती कोणती करायची, तर ते जे काही व्हिडिओ आहेत त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुरीसाठी जी काही तिसरी फवारणी आहे ती कोणती घ्यायची. तर शेतकरी बंधूंनो, जी काही तिसरी फवारणी आहे ती आपल्याला शेंगा भरणीच्या वेळेस ती घ्यायची आहे. तर त्यामध्ये आपण जे काही जनोप आहे, जनोप आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये जनोप आपण वापरू शकतो 15 मिली प्रति 15 लिटर पंपसाठी. त्याचबरोबर आपण वापरू शकतो बुरशीनाशक, त्याच्यामध्ये साप किंवा वेगळ्या चांगल्या कंपनीचे तुम्ही वापरू शकता. तर शेतकरी बंधूंनो, जे काही अळीनाशक आहे जनोप, यासोबत आपण वापरू शकतो जे काही बुरशीनाशक आहे साप कंपनीचे. त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या कंपनीचे टॉनिक पण त्यासोबत वापरू शकता. त्याच्यामध्ये टाटा बार असेल, गजब असेल, हे तुम्ही टॉनिक वापरू शकता. आणि त्याचबरोबर जे काही तूर आहे, तूर जर कोरडवामध्ये असेल, पाण्याचा ताण पडलेला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे काय 13.045 द्रव्यखत वापरू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपसाठी त्याचं प्रमाण घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तिसरी फवारणी घेतली तर निश्चितपणे जे काय उत्पादन वाढणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.